मी प्रथम बदनापूर अंबड विधानसभेच्या जनतेला शुभेच्छा देतो। 17 सप्टेंबर औचित्य साधून मी प्रथम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना सुद्धा जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांचं आरोग्य सुख आणि समृद्धीचं जावो, त्यांच्या हातून अहोरात्र या देशाची सेवा घडो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तसेच आज 17 सप्टेंबर रोजी महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्राचे यशस्वी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तसेच आदरणीय या जिल्ह्याचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे पाटील यांचं प्रथम मी मनापासून आभार मानतो। कारण की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वज फडकण्यासाठी आले असते, तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये गेली 30 वर्ष जनतेची मागणी होती। बदनापूर तालुका झाला तेव्हापासून एसटी महामंडळचं बसस्टँड नव्हतं, ते बसस्टँड मंजूर करून त्याला 5 कोटी रुपये दिले। तसेच मत्स्योधरी देवी हे जालना जिल्ह्याचं सर्वात महत्वाचं स्थान असलेलं त्या देवीच्या डीपीआर परिसराला विकास करण्यासाठी डीपीआर साठी 98 कोटी रुपये, तसेच श्री क्षेत्र राजूर गणपती मंदिराचा परिसर विकास करण्यासाठी 24 कोटी रुपये, तसेच अंबड येथील भुयारी गटार योजना जी अपूर्ण असलेली त्याला 16 कोटी 56 लाख रुपये देण्याचं काम आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले। आणि अजून सुद्धा बदनापूर शहराची भुयारी गटार आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी अमृत 2 मधून निधी देण्याचं सुद्धा मान्यता देणे तोंडी देणे आश्वासन देण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं। मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय नेते दानवे साहेब यांचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।